नमस्कार, वृत्त मराठी मध्ये मी अरुण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. एक असंही गाव आहे ज्या गावात कधीही लग्न लावलं जात नाही, ज्या गावात घराचा दुसरा मजला चढवला जात नाही, एवढंच नव्हे तर झोपण्यासाठी पलंगही वापरला जात नाही, शेतात राबणाऱ्या बैलांना शिंगोट्या किंवा झुलही घातली नाही. कारण काय असेल? का पाळली जात आहेत या गावात अशी थोडीशी विचित्र वाटणारी आगळी वेगळी प्रथा? चला तर मग जाणून घेऊया या गावातील आगळ्या वेगळ्या प्रथा नवरात्रोत्सवाच्या या खास रिपोर्ट मधून. आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट. पैठण तालुक्यातील चौंढाळा येथील साधारण 1000 लोकवस्ती असलेले हे गाव असून या गावाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. गावात एक पुरातन रेणुकादेवीचे मंदिर आहे. माहूरच्या रेणुकादेवीचे उपपीठ म्हणून या रेणुकादेवीची ख्याती आहे. गावात दररोज रेणुकादेवीच्या दर्शनासाठी शेकडो भाविकांची रीघ लागलेली असते. या गावात दुमजली घर शोधूनही सापडत नाही, त्यामुळे येथे येणारा प्रत्येक नागरिक हा आश्चर्यचकित होतो. देवीवरील श्रद्धेपोटी किंवा भीतीपोटी शेकडो वर्षापासून अनेक प्रथा इथे पाळल्या जात आहेत. गावातील पोरांचं किंवा मुलींचं लग्न ठरलं तर गावाबाहेर जाऊन लग्न लावावं लागतं. लग्न जमलेल्या मुलामुलींची लग्न एकतर परगावी केली जातात किंवा गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या वेशीवरील मारुतीच्या मंदिरात लावतात. त्यामुळे गावात मारुतीचे मंदिरसुद्धा नाही. मुलाचे लग्न झाले तर त्याला रुखवतात किंवा अंधणात सगळे सामान दिले जाते, परंतु दिला जात नाही तो पलंग, कारण गावामध्ये झोपण्यासाठी बाज, कॉट किंवा पलंग वापरला जात नाही. गावातला प्रत्येक व्यक्ती आजही जमिनीवरच झोपतो. रेणुकादेवी अविवाहित राहिली आणि तिचा आदर करण्यासाठी किंवा तिचा कोप होऊ नये म्हणून या गावात आजही लग्न लावली जात नाहीत. हे गाव ही प्रथा गेल्या हजारो वर्षापासून सांभाळत आहे. आपल्या चौंढाळा गावामध्ये जे वर्ष परंपरा चालू आहे, जी देवीची यात्रा आहे, ती भरपूर खेड्यापाड्या जे परिसरातील तालुक्यातील लोक देवीच्या दर्शनासाठी येतात. तर या देवीचं महत्त्व म्हणजे खूप मोठं आहे. ती देवी माहूरगडची मूळ ठिकाण आहे. तरी या माहूरगडच्या मूळ ठिकाणामुळं परिसरातील भाविक आहेत, त्यांच्यावर कुलस्वामी म्हणजे कुलदैवत मानलं जातं. त्या देवीचं महत्त्व म्हणजे असं या गावात लग्न लागत नाही, परंपरा चालू आहे. देवीचं लग्न नाही लागल्यामुळे गावात लग्न आहे. पलंग नाही, बाद नाही, गाडी नाही, नवरात्रात खुशी नाही, निदोरी जर समजालेली झाली तर खाली शेकाटा नाही, काही नाही, काही नाही. पहिले पैठण तालुक्यातील हिरवा चौंढाळा येथील माहूरगडचे उपपेठ म्हणून रेणुका मातेचे मंदिर या ठिकाणी आहे. या ठिकाणी 21व्या शतकामध्ये देखील आता आपण बघू शकता गावामध्ये एकही दुमजली घर या गावामध्ये नाही आहे. या ठिकाणी देवीच्या श्रद्धेपोटी एकही दुमजली घर बांधले जात नाही. त्याचबरोबर या ठिकाणी प्रसूती झालेल्या महिलांना देखील जमिनीवरतीच राहावं लागत आहे अनेक ठिकाणी. आणि त्याचबरोबर या शिवारामध्ये विवाह देखील लावला जात नाही, कारण विवाह लावण्यासाठी गावाच्या बाहेर 2 किलोमीटर जाऊन विवाह लावायची प्रथा या गावामध्ये कायमस्वरूपी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय चिडे, पैठण, औरंगाबाद. लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.